महागाई विरोधात विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि दानवेंची महागाई विरोधात घोषणाबाजी. विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. 11 जागांसाठी 12 अर्ज. महाविकास आघाडीनं तिसरा उमेदवार कायम ठेवल्यास आणि महायुतीनं कोणताही उमेदवार मागे न घेतल्यास निवडणूक अटळ. विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुती उमेदवार मागे घेणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून स्पष्ट. त्यामुळे विधान परिषद निवडणूक होणार हे जवळपास निश्चित. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक. शिक्षक सेवकांच्या मानधनात वाढ. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मुलींना मोफत शिक्षण, यासह महत्वाच्या 19 निर्णयांची शक्यता. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची उद्या महत्वाची बैठक. तिन्ही पक्षाचे सगळे आमदार, खासदार, जिल्हाप्रमुखांना शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याबद्दल मार्गदर्शन केलं जाणार. विश्वविजेत्या टीम इंडियातील मुंबईच्या 4 खेळाडूंचा आज विधिमंडळात सत्कार होणार. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल विधिमंडळातील सेंट्रल हॉलमध्ये त्यांचा सत्कार होईल. आज टीम इंडियातील मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कार. सोहळ्याची जय्यत तयारी सुरू. खेळाडूंच्या स्वागतासाठी लावलेल्या पोस्टरवरून टीम इंडियाज गायब. रोहित पवार यांची राज्य सरकारवर टीका. सरकारला केवळ पोस्टरबाजी करणं माहीत असल्याचंही वक्तव्य. सगळे मुंबईमध्ये असताना गुजरातमधून बस आणली. गुजरात आहे म्हणून देश आहे दाखवण्याचा प्रयत्न आहे का? विजयी परेडसाठी गुजरातमधून आणलेल्या बसवरून संजय राऊतांचा निशाणा. पंतप्रधानांना मणिपूर हाथरसमध्ये जायला वेळ नाही, जिथे विजय असतो तिथे मोदी जातात. खासदार संजय राऊत यांची टीका. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.